आज आपण अशा एका अवलियाविषयी जाणून घेणार आहोत जे गेल्या 4 वर्षांपासून शेतकऱ्यांना विकसित कृषी तंत्रज्ञानाविषयी उत्तम मार्गदर्शन करतायत. या अवलियाचं नाव आहे धर्मा काळे. वाई तालुक्यातील डोंगरकुशीतील बोपर्डी गावात एका सामान्य कुटुंबात धर्मा काळे यांचा जन्म झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण बोपर्डी आणि त्यानंतरचं शिक्षण वाई आणि कोल्हापूर इथे झालं. BA ऑनर्स ही पदवी त्यांनी संपादन केली आहे. बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई येथे त्यांनी 41 वर्ष सायंटिफिक ऑफिसर म्हणून प्रदीर्घ सेवा दिली. या ठिकाणी काम करताना त्यांनी आपल्या हुशारी, ज्ञान आणि कर्तबगारीच्या बळावर अनेक समाजोपयोगी वैज्ञानिक संशोधनं केली. त्यांच्या या व्यावसायिक समर्पण भावनेने कृषी क्षेत्राला आणि समाजाला दीर्घकालीन फायदा झालाय. धर्मा काळे यांनी शेतकऱ्यांना विकसित कृषी तंत्रज्ञानाविषयी आणि भुईमुगाच्या विकसित वाणांच्या वापराविषयी सातत्याने उत्तम मार्गदर्शन केलं असून शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पादन आणि पर्यायाने त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या वैज्ञानिक संशोधनाचा आणि व्यावसायिक समर्पण भावनेचा कृषी क्षेत्राला आणि समाजाला दीर्घकालीन फायदा झालाय. त्यांच्या या असाधारण आणि अतिशय उपयुक्त अशा शास्त्रीय संशोधनाची विविध विद्यापीठे आणि शासनाने वेळोवेळी दखल घेतली असून त्यांना सन 2006, 2007, 2009, 2010 आणि 2015 या वर्षात राज्य शासनाने संशोधनासाठी पुरस्कार दिलेत. शेतकऱ्यांना आत्मविश्वास आणि विज्ञानाची अनोखी भेट देण्याचं काम धर्मा काळे करतायत. ज्या प्रचलित वेगवेगळे जे लोकप्रिय वाहन आहेत ते जवळजवळ 5 ते 6 वेगवेगळे वाहन आहेत की त्याच्यामध्ये मी क्रॉसेस केलेले आहेत. मी स्वतः क्रॉसेस केलेले आहेत आणि स्वतः क्रॉसेस केल्यानंतर त्याचे जे हायब्रिड सीड्स आहे या शेतावरती किरण यांच्या शेतावरती त्याची लागवड केली जाते. आता आपण या ठिकाणी हे जे वेगवेगळे पाहता जवळजवळ 70 ते 80 वेगवेगळे वाहन आहेत तर याचा प्रत्येकाचा इथे अभ्यास केला जातो. म्हणजे या ठिकाणी झाडाची उंची किती आहे, फांद्याची संख्या किती आहे, शेंगाचा आकार कसा आहे, शेंगाचा लाग कसा आहे आणि अशा पद्धतीने सर्व अभ्यास करून जसं आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे सर्व गुणसंपन्न असलेल्या वाहनाचं विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो.